आणि पहिली गोष्ट म्हणजे हे घोटाळे झालेल्या महानगरपालिका कुठल्या पक्षाच्या ताब्यात होती? वर्षानुवर्ष त्याच 25-25, 30-30 वर्ष झाली ह्याच शिवसेनेच्या ताब्यात आहेत. आता दोन गट झाले तो, त्याच्यापूर्वी काय होतं? त्यामुळे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु सरकारकडनं पण ती अपेक्षा नाही. माझी अशी मागणी आहे की जर चौकशी करास तुम्ही, असे मोर्चे निघायला पाहिजे. त्यांनी इकडे एखादा मोर्चा काढावा. कुठली महानगरपालिका आहे जिथं घोटाळे झाले नाही? आणि पहिली गोष्ट म्हणजे हे घोटाळे झालेल्या महानगरपालिका कुठल्या पक्षाच्या ताब्यात होती? वर्षानुवर्ष त्याच 25-25, 30-30 वर्ष झाली ह्याच शिवसेनेच्या ताब्यात आहेत. आता दोन गट झाले तो, त्याच्यापूर्वी काय होतं? त्यामुळे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे हे मोर्चे काढणं किंवा हे फार्स आहेत. याने याच्यात जाऊ नये. मला वाटतं जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर सरकारने ती करावी. परंतु सरकारकडनं पण ती अपेक्षा नाही आहे. जी मुंबईत मागणी होती की मुंबई महानगरपालिकेत जो कोविड घोटाळा झाला आहे खाली चौकशी करण्यात यावी, तर मला वाटतं हा नुसता फार्स चालवलेला आहे. लोकांचं लक्ष दुसरीकडे जावं. आता जी रस्त्यांची कामं मुंबईत पण चालू आहेत, जी मुंबई तुंबते त्याच्याकडे लक्ष न देता हे नवीनच काहीतरी काढलेलं आहे. घोटाळा 100% झालेला आहे. तेव्हा शिवसेना एकच होती. जशी मुंबई वाटून घेतली तशी आमची कल्याण लोकसभा पण वाटून घेतलेली. इथे येणारे ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ या महापालिकांमध्ये पण भरपूर प्रमाणात कोविड घोटाळा झालेला आहे. माझी अशी मागणी आहे की जर चौकशी करास तुम्ही, ती चौकशी करताना ह्या इकडच्या भागाची चौकशी करा, जे आम्ही वारंवार मागणी करत आलेलो आहोत.